मे बी तुम्ही आहे ना कोणत्याच युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघितला नसेल, सो तो आपल्या चॅनलवरती येणार आहे, तो नक्की तो तुम्ही पूर्ण बघा. ठीक आहे, डोंगर आहे, पब्लिसिटी फुल धमाल करते, मजा करते. अरे बाई फुल रेट व्हायची आपल्याला गाडी, साल्टी गेली तरी चालेल, रुजबा कमी नाही झाला पाहिजे आपल्याला. हे व्हिडिओ यांचे आई बापा पर्यंत पोहोचले पाहिजेत. हे व्हिडिओ जाणार, हे व्हिडिओ यांच्या घरापर्यंत जाणार. विचारपूर्वक गेलो होतो तिकडे, जरा कुठल्याही प्रकारचं ओव्हर स्मार्टगिरीपणा नाही केला किंवा ड्रायव्हर खंबीर तर आपण गंभीर गंभीर. नमस्कार मित्रांनो, मी वैभव शेलार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पावसाळा चालू झाला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे पावसाळा चालू झाला की सगळ्यांचे प्लॅन वगैरे चालू होतात, वॉटरफॉलला जाणं किंवा अजून असे छान छान नेचरवाले स्टे असतात त्या ठिकाणी जाणं वगैरे. सो आमचंही असंच काही प्लॅन झालेलं आहे मित्रांचं. सो आता कोण कोण मित्र आहेत काय ते तुम्हाला पुढे भेटवेनच, त्यापैकी आता सध्या माझ्यासोबत आहे महेश कर्ले, की ज्याला तुम्ही आपल्या जेजुरीवाला ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सो खूप टाईम नंतर आपल्यासोबत आला आहे, नाहीतर लास्ट आपला जो मान्सूनचा एक ब्लॉग होता देवकुंडवाला, सो तेव्हा हा आला नव्हता, बट ठीक आहे, देव झाला आता. 2024 ही पहिली आपली मान्सून ट्रिप आत्ता आपली चालू होते. ठीक आहे, आणि आता मस्तपैकी छान की पाऊस पडतोय आणि अजून आपल्याला दोन मित्र जॉईन होणार आहेत, ते कोण आहेत ते तुम्हाला पुढे गेल्यावर भेटत. आम्हाला ऑलरेडी भरपूर लेट झालेला आहे, एक मित्र आपला पुण्यामध्ये भेटणार आहे आणि एक आम्हाला भेटणार होता 4 किती 4 आणि आता वाजलेत 9. आम्ही 4 फुल टाइमपास करतोय, हाफ डे घेतला ऑफिसमध्ये, शेवटी तो हाफ डेचा फुल डे गेला, बट काय आमचा तो टायमिंग काय मॅच झालाच नाही आणि तो आता महाराती आम्हाला आता भेटणार आहेत. कोण आहेत ते तुम्हाला भेटवतोच, एकदा भेटले की एकदम कुठेतरी छानपैकी जेवणाचा प्रोग्राम करूया आणि एकदम सणांना पेरी पेरी रापचिक आपण डायरेक्ट पुण्याच्या दिशेने निघूया. ठीक आहे, सो मित्रांनो आपण थांबलो इकडे आणि बाकीच्या गाडीमध्ये सगळं सामान वगैरे सेट करतोय आणि आपल्याला मित्र पण यायचा बाकी आहे, तो त्यासाठी थांबतोय. आता बघू कुठपर्यंत आलाय तो, कुठे आलाय तो? आलाय इथे, आता फोन केला होता, आता आलाय. ओके, आला कुठे? हा बघा, हा ह्याच्यामुळे ना ऍक्च्युली आम्हाला भरपूर टाइम गेलेला आहे. 4 प्लॅन आमचा 9:30-10 झाला बघा. आला कोल्हापूर ते हाय हाय मित्र, आपला 4 येणार होता, आलाय आता 9:55-10. सो आता सगळ्या गाडीमध्ये बॅग बॅग वगैरे भरून ठेवूया आणि आपल्या जर्नीला चालू करूया. अजून आपण जेवलो वगैरे नाही आहे, तो जेवणाचा प्रोग्राम आपण पुढे कुठेतरी करूया. ठीक आहे, चला आता आम्ही आहे जुईनगर स्टेशनच्या बाहेर, तो इकडनं मग आता जर्नी चालू आणि आता तिसरा आमचा सॉरी चौथा अजून एक मित्र आहे, तो भेटणार डायरेक्ट पुण्याला. ठीक आहे, गाडी झाली पॅक, चलो. सो मित्रांनो, आपण आम्ही तिघ जण गाडीत बसलेलो आहे आणि कुठे जायचं ते तुम्हाला अजून एक्झॅक्टली मी सांगितलं नाही. सो आम्ही आमचा पहिला स्पॉट असणार आहे आंबोली घाट आणि अजून 2-3 छान छान असे प्लेसेस आहेत, सो ते तुम्हाला टायमिंगनुसार तुम्हाला समजेलच कुठे जाणार आहे ते. आणि फायनली आपली ही ट्रिप चालू झालेली आहे. सो गणपती बाप्पा चला, 1 माई ड्राईव्ह करणार आहे. आपण तर नाईट रायडर नाही आहे, आपण फक्त डेवाला रायडर आहे. सो आपण फक्त आता झोपणार, मस्त छानपैकी ओल्ड सॉन्ग लावणार आणि रस्त्याची मजा घेणार छानपैकी आणि थंडीची मजा घेणार. छानपैकी पाऊस पडतोय, रोड छानपैकी मस्त ओले चिंब झालेले आहेत आणि हे बघा असं काही मस्त वातावरण आहे. सो आपण एन्जॉय करू. ठीक आहे, आणि जे जे छोटे छोटे मोमेंट असेल ना मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. हवा बरोबर आहे भाई? पाठच्या हवात 15 होती. 15 गाडी कोणाची आहे? महेश कर्ले. बस, कारण आपल्या मित्र महेश आहे ना त्याची एकदम त्याचे पराक्रमच जरा वेगळे आहेत. सो असं आहे, आता 15 आहे, बरं झालं मध्ये इथे चेक केली
नाहीतर मग असं नको व्हायला की पुढे जाऊन 15:10 आणि मग उतरा आणि लावा जॅकवर गाडी आणि भरा हवा तोंडानी. तो असा काही सीन झाला असता. सो बघितलं इकडे बरं झालं आम्हाला फुटबॉल मिळाला आणि इकडे आम्ही हवा वगैरे भरली. ठीक आहे आता आम्ही निघालोय. मित्र बसला व्यवस्थित ना सगळं. हो ठीक आहे चला. आणि घाणेरड्या ट्रॅफिक त्यांनी आमचं डोकं खराब करून दिलेलं आहे. आता हे किती वेळ अजून ट्रॅफिक आहे गुगल मॅपवरती 10 मिनिटं दाखवते पण हे मॅपची 10 मिनिटं म्हणजे आपली अर्धा तास. सकाळी 6 वाजता दाखवले कोल्हापूर किती नॉनस्टॉप 6 फुल रेट पाहिजे आपल्याला. गाडी साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे आपला. ड्रायव्हर खंबीर तर आपण गंभीर गंभीर. आपल्याकडे एअरबॅग वगैरे सगळं व्यवस्थित आहे गाडीला. त्यामुळे पुढे बसले अजूनही ड्रायव्हर यायचा बाकी आहे. एक ड्रायव्हर यायचा बाकी आहे त्याला 6 एअरबॅग आणि तो उसामध्ये गाडी व्यवस्थित चालत होतो. उसाचे एक्सपिरियन्स दाखवतो. हा तो जिकडे त्याला ऊस दिसला ना तिकडे तो व्यवस्थित कडबी मारतो. मी त्याला पुण्याच्या पुढे ड्रायव्हिंग देतो. आता तो घरी मस्तपैकी झोपलेला आरामात. आम्हाला ती झोप मोड करायची नाहीये. आम्ही ज्या आसपास ज्या पोहोचू तेव्हाच त्याला कॉल करणार. तोपर्यंत आम्ही आमची झोप मोड करून घेतो. कारण तो आलाय की आम्ही कोण गाडीत झोपणार नाही. आम्ही ऊस ऊस काढा ऊस काढा ऊस आणि कणीस कणी कणी कंस कंस 5वे दिवस आहेत. बाकी चालले मजा मस्ती थोडीफार जुन्या आठवणी वगैरे आमच्या आम्ही एक एक काढतोय वगैरे शाळेतले दिवस आणि थोडंफार असे. सो त्या आठवणीत रमतोय आणि हे छानपैकी वातावरण बाहेर असं काही. ठीक आहे तुम्ही पण मजा करा. मित्रांनो आता आम्ही आलो आहे संतोषच्या बिल्डिंगखाली आणि गाडी ज्यासाठी ते पार्क केलेली आहे. रोशन आतमध्येच झोपला आहे थोडा वेळ. म्हणजे मी पण जरा वेळ झोपलोच होतो. आता संतोषाला की सगळं गाडी सामान टाकू आणि शक्यतो आता मी आणि महेश मागे जाऊ झोपायला असं सध्या तरी ठरलं आहे. बट बघू कोणाची कशी काय एनर्जी आहे आणि मे बी संतोष ड्राईव्ह करेल किंवा रोशन ड्राईव्ह करेल. आता आपण काय नाईटला ड्राईव्ह वीव करणार नाही. आपण फक्त दिनकर राजा सकाळी आपल्या आता स्टिअरिंग आणि आत्ता फुल चार्ज करून घेणार स्वतःला आणि तुम्हालासुद्धा. ठीक आहे सो बघू संतोष याची वाट बघतो आहे. त्या बिल्डिंग खाली आले हा गेट आहे तर आत जात नाही परत गाडी फिरवा वगैरे. नमस्कार. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. आपले कॅमेरे वगैरे व्यवस्थित चार्ज करून आणलेत ना तुम्ही? एवढं माहीत नाही आणलेत का? तुला नाही तर इकडेच सोडतो आम्ही घाटामध्ये. आपले बॅग पण मस्त गाडीची डिक्की सुद्धा एकदम टोटली पॅक. आता काय कुठे थांबायचं नाही. आता डायरेक्ट कुठे? कोल्हापुरात. आता कोल्हापूरला डायरेक्ट थांबायचा प्लॅन आहे. मध्ये वाटले एखादी चहा मारू कडकवाली मस्त गुळाची वगैरे नाहीतर मग बघू. ठीक आहे मित्रांनो आता आम्ही जरा एक एक चहा मारायला थांबले. चहा मारूया मस्त एक एक. झोप उडल्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. चहा चाय का काम सिर्फ चाय कर सकता है. जरा अंग मोडून घेऊया आता. ऐ शाबास. पाणी बॉटल नाही गाडीत? आहे ना. आहे ना. नाही नाही दुसरा अजून कॅरेट घेतलं. कॅरेट घेतला ना. मित्रांनो आता आम्ही सीएनजी भरायला झालोय. कितवा सीएनजी आपला? चौथा तिसरा सीएनजी आहे. सो ॲव्हरेज आम्हाला नाही ना म्हणतात 39 ते 40 चा ॲव्हरेज मिळाला आहे 100-100 नेऊन आणि AC कंटिन्यू ठेवलेला आहे आम्ही.
सो एसीचा सीएनजीचा काही फायदा पण आहे सो आणि काही तोटा पण आहे. काय तुम्हाला माहिती आहे डिक्की पूर्ण आपली पॅक होते आणि जरा गाडी पिकअपमध्ये थोडा पण ठीक आहे. आपल्याला पिकनिक करायचे कमी पैशांमध्ये किंवा बजेट ट्रिप तर मग सीएनजी गाडी पाहिजे. तो आपली महेश दादा आहेत त्यांची गाडी आहे मुंबई पोलीस. ठीक आहे आता नाश्ता वगैरे करूया. ते बिचारे सीएनजीवाले दादा झोपलेले त्यांना आम्ही उठवून आणले. गाडी पुढे घे गाडी गाडी पुढे घे. सकाळ सकाळचा आणि ट्रॅव्हलिंग एक नंबर एक नंबर. मेरी बोबो चहा झाली पिऊन या चला आपण चहा पिऊया. मित्रांनो ऍक्च्युली आम्ही तिकडे नाश्ता करायला नाही जमलो कारण आम्हाला असं वाटलं की थोडा फ्रेश नसावं तिकडे फूड कारण गर्दी पण नव्हतं आणि अंदाज असा म्हणजे एक थोडा असा वाईव यायला लागले की नको म्हणून तिकडे. आपण पुढे आता आपण कोकणातल्या रस्त्याला उतरायला चालू केलं आपण. सो आता इकडे पुढे बघू छोटे मोठे असे जे काही हॉटेल्स वगैरे असतात सो त्यांच्याकडे आपल्याला छान कांदा भजी किंवा अजून असं काही नाश्ता वगैरे मिळाला किंवा एखादं चांगलं हॉटेल मिळालं तर आपण तिकडे थांबूया. ठीक आहे बाकी आता हायवे तर आपण सोडलेला आहे आणि आपल्याला आता मस्तपैकी छानपैकी असे गावचे रस्ते लागलेले आहेत. चारी साईडला हिरवळ आणि मस्त आपली गाडी चालली त्याच. मित्रांनो सध्या आपण आता थांबलो आहे खाद्य भ्रमंती हॉटेलमध्ये. सो आता इथे आपण मस्त खाद्य खाऊ सकाळ सकाळवाला नाश्ता वगैरे काय ते छानपैकी. ही दांडी ही दांडी काय ही दांडी ह्याला सपोर्ट करतो सस्पेन्शनला. हा सगळे इंजिनियर आहेत पण सगळं शेअर मार्केट वाली काम करतात. मोठा सीन झालाय. मित्रांनो इकडे मस्त छानपैकी निसर्ग आहे आणि रोड बघा ना किती सुंदर आहे एकदम. आणि आपली छानपैकी ती अशी लावलेली गाडी आणि हे हॉटेल बघा. मित्रांनो मोर मोर चा आवाज आहे मोर. ॲक्च्युली आता दिले लेमन टी आहे ना यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिले टेस्टसाठी कारण यांच्याकडे भरपूर सारे इथे प्रोडक्टसुद्धा त्यांनी लावलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. सो त्यापैकी यांनी आता आपल्याला लेमन टी दिले तर आता आपण लेमन टी पिऊया. सुंदर अशी लेमन टी वातावरण देखील एकदम मस्त आहे छान आहे आणि या ग्रीनरीमध्ये सकाळ सकाळची पहिली चहा म्हणजेच लेमन टी. चेअर्स. मित्रांनो आता आम्ही ॲक्च्युली मगाशी ऑमलेट पाव आणि मिसळ ऑर्डर केलेली. ऑमलेट पाव तर आमचा एकदम फस्त झालेला आहे. व्हिडिओ काढायच्या आधी सगळ्यांनी रापराप असे हात टाकून झाले आणि आता मिसळ पाव ऑर्डर केली. अजून दोन ऑमलेट पाव सांगितले ते यायचे आहेत आणि मिसळ पाव घेतले. सो नाश्त्याची टेस्ट चांगली आहे म्हणजे असं हे नाही वाटलं काही छान आहे. तर थोड्या वेळेने आता फक्त अजून एन्जॉय वगैरे करू आपण फोटो वगैरे काढू छान सिनेरी वगैरे.
आणि मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत बाबा वॉटरफॉलला. बाबा वॉटरफॉल हा आंबोली रोडलाच आहे. सो मे बी तुम्ही आहे ना कोणत्याच युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघितला नसेल, सो तो आपल्या चॅनलवरती येणार आहे. सो नक्की तो तुम्ही पूर्ण बघा, ठीक आहे. व्हिडिओ शूटवर व्हिडिओ शूट, जिकडे जिकडे थांबते तिकडे फक्त शूटच शूट करतो आम्ही. सो मित्रांनो हा मला माहीत नाही हा व्लॉग किती मोठा होईल, पण पूर्ण तुम्ही नक्की बघा. आता एक छोटी नदी आहे तिकडे आम्ही आता आलेलो आहे आणि ही आपली इथे गाडी आहे. Say hi! Woohoo! गुरं वगैरे आहेत आणि तिकडे लावणी लावत आहेत वगैरे. तर मला खरंच माझ्या ना गावची आठवण आली. खूप खूप जेव्हा लहान होतं तेव्हा या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आणि थोड्याफार केल्या होत्या, परत कधी अनुभवायला मिळाला नाही. बट आज या बघायला वगैरे मिळत आहेत. सो तिकडे काका आहेत आणि वगैरे यांचं चालू आहे. नांगरणी चालू आहे, पेरणी चालू आहे, लावणी देखील चालू आहे. फुल मजा चालू आहे इकडे. मित्रांनो तुम्ही बघितलं आम्ही किती मस्तपैकी धमाल करतोय. सो खूप मजा येते, खूप छान इथे फॉग जमा झालेला आहे आणि 40 ग्रीनरी आहे त्यामुळे, आणि आपले 4 मित्र आहेत त्यामुळे अजून मजा येते आम्हाला. आणि असे तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायचे असतील ना तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आता आपण जाणार आहोत बाबा वॉटरफॉलला, तिकडे तुम्हाला छान छान धमालवाले व्हिडिओ दाखवू आम्ही. आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा, कारण तिकडे 101 जबरदस्त रील तुम्हाला तिकडे बघायला मिळते. मॅगी आलेली आहे, मॅगी खाऊया आपण आणि निघूया. या गरमागरम मॅगी. सो मित्रांनो आपण आलोय फायनली कुंभवडे वॉटरफॉलला, बाबा वॉटरफॉल. तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलोच आहे. पण पर पर्सन इकडे 50 रुपये चार्ज घेतात आणि गाडीचे 100 रुपये. बट आपले मित्र आहेत रोशन कळेकर, त्यांची काही ओळख आहे इकडे. सो त्यामुळे ते मागच्या टायमाला आलेले, त्यामुळे काही ओळख निघाली. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर देईन त्या साहेबांचा, त्यांचा आय डी पण देईन तुम्हाला. कलर झेरॉक्स, कलर झेरॉक्स मारा आणि सगळीकडे वापरा. सो ठीक आहे, जस्ट फन होतं. बट आमचं एंट्री झालेली आहे. आता थोडा खडतर रस्ता आहे इकडचा आणि आता 2 ते 3 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचू आणि तुम्हाला छान एक मस्तपैकी धबधबा दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे वॉटरफॉलला आणि हा समोर आहे वॉटरफॉल. एकदा जवळ गेल्यानंतर तुम्हाला छानपैकी त्याची दृश्य दाखवतो. आणि छत्री वगैरे घेतली कारण आपल्याकडे कॅमेरा वगैरे आहे, सो तो भिजता कामा नाही. बाकी हा आजपासून आंबोलीचा मेन रोडपासून हा धबधबा ॲव्हरेज 20 किलोमीटर आतमध्ये आहे. थोडं मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, बट ठीक आहे. जर तुम्हाला चांगलं दृश्य बघायचं असेल, चांगली मजा घ्यायची असेल तर तुम्हाला एवढं तर थोडंफार बेअर करावं लागेल. मित्रांनो तो बघा काय धुकं आहेत आणि किती वॉटरफॉल आहेत बघा तिकडे. आणि इकडे सुद्धा एक आहे बघा, पाण्याचा आवाज वगैरे तुम्हाला समजत असेल.
खूप कमी आहे, खूप कमी आहे. अजून हा बघा मित्रांनो, इथे अजून एक मस्त सुंदर असा धबधबा आणि एकदम उंचावरून पडतोय, छान असं पडणारं पाणी. हा हा, बघून मन तृप्त झालं. मित्रांनो धबधबा बघा बघा, खरंच खतरनाक आहे, एकदम खतरनाक. खूप सही आहे वॉटरफॉल, खूप सही आहे, जबरदस्त जबरदस्त. मित्रांनो जसं तुम्हाला बोललो ना, इकडे भरपूर वॉटरफॉल आहेत. इकडे हा तिसरा वॉटरफॉल आहे बघा. त्याच्या अजून 2 मिनिटं तुम्ही चालत ना, अजून एक छानपैकी असा खूप मोठा वॉटरफॉल आहे. हा बघा हा तो, आणि मस्तपैकी छानपैकी असं इथे डोंगर आहे. पब्लिक इथे फुल धमाल करते, मजा करते. अरे बच्ची इकडे पूर्ण खाई आहे. मित्रांनो हा होता तिसरा वॉटरफॉल जो तुम्ही आता माझ्या मागे बघतायत, आणि आता आम्ही जातोय चौथ्या वॉटरफॉल जवळ. आणि थोडा रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालाय, या पावसातली मजाच काही वेगळी आहे. जो आता वॉटरफॉलला जातोय, तो सगळ्यात खूप मोठा वॉटरफॉल आहे तिकडला, आणि तो असा एकदम खडतर रस्त्यामधून जावं लागते. आणि आहे तो एकदम समोर, एकदम किचकलाट किचकलाट, खूप सही वाला एकदम डोंगर असा कोरलेला आहे. बघा शॉवर वाला, शॉवर वाला वॉटरफॉल, शॉवर वॉटरफॉल. बघा वॉटरफॉल आहे. मित्रांनो पाऊस आला, रिमझिम चालू झाले, परत इथे छत्री घेतली कारण आपल्याकडे कॅमेरा आहे म्हणून. आणि इकडे आहे 6वा वॉटरफॉल. माझा असतो, कोणाचा तरी फोन होती, त्याला फोन बिन उचलायचे नाही एकही. खाली खाली जायचं, खाली जायचं. मित्रांनो रोशन आणि संतोष दोघं जण जात आहेत खतरों के खिलाडी खेळायला, आपण काय जाणार नाही ठरल्याप्रमाणे. फक्त नेत्र सुख घ्यायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचा, निसर्गासोबत खेळणे खेळायचा. बघा कसला आहे, कसला आहे एक नंबर आहे माझा चोचो. ते बघा ती लोक गेले तिकडे दोघं जण, महेश पण गेला छत्री घेऊन, बाकी सगळं सामान माझ्या हातात आहे आता इथे. मित्रांनो या हिरो लोक आता मजा करून वर येत आहेत. आता मला ना शानपाना शिकवतील ही लोक की तू खाली आला नाहीस वगैरे हे ते. तुम्हाला माहिती आहे आपण पहिल्यापासून पाण्याच्या बाबतीत बाई 4 फूट लांब, नाही तिकडे शानपाना नाही, नको तिकडे वचवच नाही ना, कचकच नाही. हा हि बघ तसा हिरोपणा करतात बघा. हे व्हिडिओ यांचे आई बापा पर्यंत पोचले पाहिजेत. हे व्हिडिओ जाणार, हे व्हिडिओ यांच्या घरापर्यंत जाणार, यांच्या बायकांना पण दाखवणार हे कसे रिस्क घेऊन जातात पुढे. थांबा आणि दो उसे.
मित्रांनो, फायनली आपले हिरोगिरी करून आलेले आहेत मित्र. पुढे गेलेले शहाणपणा करायला. जास्त ओव्हर स्मार्टगिरी नाही गेली, बरं झालं नाही गेले, नाही तर ही व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत गेली असती. सो कसा वाटला संतोष धबधबा? एकदम भारी मजा आली, खूप मजा आली. आणि आम्ही सगळं विचारपूर्वक गेलो होतो तिकडे जाणं. कुठल्याही प्रकारचं ओव्हर स्मार्टगिरीपणा नाही केला किंवा जायचं आहे तिथे एकदम पलीकडे. आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं आणि तुला मजा आली? खूप मजा केली बाबा वॉटरफॉलला. खूप खूप वैभव तुला आम्ही खूप मिस केलं. एक्झॅक्टली, तू आमच्याबरोबर खाली आला. आम्ही थोडं मित्रांनो, मी जसं तुम्हाला बोललो की आपण पाण्यापासून जरा चार हात लांबत राहतो, बाकी सगळी जीवाची मजा करीन पण पाण्यासोबत नाही. सो मी ते रूल फॉलो करतो कितीही काही झालं तरी. सो मित्रांनो, हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून छान छान अशी व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे. सो ह्याचा पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ आणि अजून आपण काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते तुम्हाला पुढच्या भागात कळेल. ठीक आहे, चला भेटू आपण. संतोष से बाय बाय, महेश बाय, चलो बाय.